नमस्कार, मी समृद्धी कोल्हे, एबीसी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। रविवारी आषाढी एकादशी सर्वत्र उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। तब्बल 2 वर्षानंतर परवानगी मिळाल्यानं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मात्र ज्या भाविकांना पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेता आलं नाही, अशा भाविकांसाठी अंबरनाथमध्ये LED स्क्रीनच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी अनेक भक्तांनी विठुरायाचं दर्शन घेतलं। डेन ABC केबल आणि भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यांच्या माध्यमातून ही दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। आज अंबरनाथमध्ये शिवाजी चौकात ABC नेटवर्क केबल्सच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी लाईव्ह विठ्ठलाच्या दर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। आपण पाहू शकता इकडं लोक खूप आज लोकांमध्ये आषाढीच्या दिवशी खूप एक उल्हासाचं वातावरण आहे आणि असाच उल्हासाचं वातावरण हा असाच जो आषाढी एकादशीचा सण आहे असाच उल्हासाचा धिमाकात हा प्रत्येक शहरांमध्ये असा साजरा झाला पाहिजे अशी एक आशय आणि अपेक्षा व्यक्त करतो। हे खूप चांगलं कार्यक्रम आमच्या ABC नेटवर्कच्या माध्यमातून आज आमच्याकडनं करण्यात आला। मी त्यांना ABC नेटवर्क आल्यानं देखील त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो।